हरी ओम तत्सत। नर्मदेच्या उत्तर तटावर मेहताखेडीला एक पूर्ण ब्रह्मस्वरूपाची अलौकिक तपस्साधना घडली होती। 40 वर्षांची दिव्य तपस्या त्यांनी नर्मदेत उभे राहून केली होती। दयेचा सागर, दीनांचा नाद, सच्चिदानंद घनस्वरूप, ओंकाररूप श्री अनंतानंद स्वामींच्या रूपात साक्षात शिर्डीचा साईनाथ तिथे गुप्त रूपे विचरत होता। जगन्नियत त्यांची योजना आजवर कुणाला उमजली आहे का? श्री साईनाथ, श्री दत्तराज प्रभू, पूर्ण ब्रह्मावतार श्री अनंतानंदांनी पण दीक्षा घेतली होती। त्यांच्या सद्गुरूंचे नाव होते स्वामी चंद्रशेखरानंद। श्री शंकरशिष्य तोटकाचार्य यांच्या परंपरेतील ही मूळ संन्याशाची परंपरा असलेली गादी पुढे भक्तराज साई या गृहस्थ धर्माच्या सुत्पुरुषापर्यंत पोहोचली। हे भक्तराजांच्या तपस्येचे सामर्थ्यच म्हणावे लागेल। श्री साईनाथ भक्तराजांना प्रत्ययाला आले ते श्रीमत अनंतानंदांच्या स्वरूपातच नव्हे, तेच प्रत्यक्ष साईनाथ आहे ही पूज्य बाबांची आंतरप्रतीती आहे। भक्त हृदयाची प्रतीती हीच स्वरूपाची ओळख असते। म्हणूनच परमेश्वराचे बलवान भक्त त्याला प्रेमाच्या दोऱ्यांनी बांधतात व हृदयात कोंडतात, विटेवर उभा करतात। ज्या नावाने हाक घालतात तेच त्यांचे नाव होते। त्या नामानेच देव त्यांची संकटे हरण करतो। श्री दास बाबूंना शिर्डी माझे पंढरपुर साईनाथ रमावर अशी साईनाथांनी प्रचिती दिली होती। पूज्य बाबांना तशीच प्रचिती श्री साईश देत होते। श्री सद्गुरुनाथ त्यांना साक्षात पंढरीनाथाच्या स्वरूपात दिसत होते। पूज्य बाबांना श्रीमत अनंतानंद साईंकडून संपूर्ण आध्यात्मिक ऐश्वर्य प्राप्त झाले होतेच। भक्तराज हे नामाभिधान प्रदान करून श्री गुरूंनी आपले साई स्वरूप तत्व पूज्य बाबांमध्ये प्रविष्ट केले आणि जनता जनार्दनाच्या संपूर्ण कल्याणासाठी भक्तराजांकडे आपला ठेवा, आपला अधिकार सोपवून श्री गुरु अनंत यात्रेला निघून गेले। मी सौ जयश्री सोमण आज तुमच्यासमोर माझ्या संगीत साधनेतील गुरु श्रीमती लीलाताई शेलार वय वर्षे 94 यांना आलेले भक्तराज महाराजांचे अनुभव सादर करते। अनुभव त्यांच्याच शब्दात। माझे वडील श्री बाळकृष्ण शेलार हे परमपूज्य श्री साईबाबांचे भक्त होते। ते नेहमी शिर्डीला साईबाबा सदेह असताना त्यांच्या सेवेत असायचे। साईबाबांनी माझ्या वडिलांना त्यांची शाल प्रसाद म्हणून दिली होती। ती आजही आमच्या पूजेत आहे। त्यावेळी आम्ही लहान होतो। घरी भक्तीच्या साईमय वातावरणात आम्ही मोठे होत होतो। यथावकाश मी संगीत साधनेत रमू लागले। संगीतातील किराणा घराणे एक प्रसिद्ध घराणे आहे। त्या किराणा घराण्याची गायिका होण्याचा मान मला मिळाला। संगीत साधना पूर्ण करून मी गायन वादनाचा क्लास घेऊ लागले। माझ्या क्लासमध्ये तबला वाजवण्यास श्री बापू जोशी येत असत। त्यांच्याशी आमचे आपुलकीचे नाते होते। बऱ्याच आध्यात्मिक चर्चा आम्ही निवांत वेळी करीत असत। आमच्याकडील साईमय वातावरण बघून ते एकदा म्हणाले, तुम्ही भक्तराज महाराजांचे दर्शन घ्या। पूज्य बाबा साई स्वरूप आहेत। मला पण त्यांच्या दर्शनाची ओढ लागली होती। मी साईनाथांशिवाय कोणालाही मानत नव्हते, पण भक्तराज महाराज हे साई स्वरूप आहेत हे ऐकल्यावर मला पण एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यावे असे मनोमन वाटू लागले। एकदा पूज्य बाबा ठाण्याला श्री मदन देशमुखांकडे आले। त्यावेळी त्यांच्या दर्शनाला जाण्याचा योग जुळून आला। श्री जोशींनी पूज्य बाबांना माझी ओळख करून दिली। माझी संगीतामधील रुची बघून बाबा म्हणाले, तुम्ही आम्हाला भजनात साथ कराल का?
मी पण हो म्हणाले. पूज्य बाबांना नमस्कार केला आणि मला साक्षात श्री साई चरणांवर नतमस्तक झाल्याचा अनुभव आला. तो चरणस्पर्श खूप ओळखीचा होता. ज्या साईंसोबत आम्ही लहानाचे मोठे झालो तीच साई माझ्यासमोर बसली आहे हा आभास मनाला सुखावत होता. साईंचे प्रतिअवतार भक्तराजच आहे हा ठाम विश्वास दृढ झाला. हो, साईंचेच रूप आहे हे. मला माझे साई भक्तराज साई म्हणून प्राप्त झाले या आनंदात मी भावविभोर होऊन गेले. पहिल्या भेटीतच बाबांनी प्रीतलावुनी वेडे केले मधुर वचनी मज तोषविले या भजनांच्या ओळींप्रमाणे अद्भुत दैवी प्रेमाची साक्ष पटवून दिली. पूज्य बाबांसोबत भजनाला त्याच दिवसापासून सुरुवात झाली. त्यांनी त्यांच्या मागून मलाही भजने म्हणायला लावली. त्यानंतर बाबा कुठेही आले आणि त्यांचे बोलावणे आले की मी बाबांसमोर भजन सेवेसाठी उपस्थित होत असे. बाबांनी मला भजनाची अशी गोडी लावली की आजही त्याच निष्ठेने भजनानंदाचा आनंद आम्ही मनसोक्त लुटत आहोत. 1980 साली पूज्य बाबांची एकसष्टी मोरटक्का येथे करण्याचे ठरले. त्याप्रमाणे सगळी भक्तमंडळी त्यांच्या लाडक्या भक्तराजांच्या 61 कार्यक्रमासाठी जमली होती. बाबा एकत्र झालेल्या भक्तमंडळींकडे कौतुकाने बघून म्हणाले, हे माझे गोकुळ आहे. या कार्यक्रमात ठाण्याचे जनकवी श्री सावळाराम यांनी बाबांवर एक सुंदर गीत रचले. भक्तराज राजेश्वरा रत्नजडित तव साठीचा हा ओलांडून उंबरा या हो जनमानस मंदिरा या त्यांच्या गीताला मी संगीतबद्ध करून त्यांच्या समोर प्रस्तुत केले. तेव्हा पूज्य बाबा अतिशय खुश झाले. त्यांना ते फार आवडले. पूज्य बाबांचा 61 हा कार्यक्रम अवर्णनीय असाच झाला. त्यात रोज रात्री अखंड भजन चालली होती. कडाक्याची थंडी तरी सगळी मंडळी सगळ्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेत होती, प्रतिसाद देत होती. याच कार्यक्रमासाठी खूप मोठा टेंट टाकला होता. सगळी कार्यक्रम या टेंटमध्येच चालायचे. आणि अशातच भंडारा सुरू असताना अचानक वादळ येऊन संपूर्ण टेंट कोसळला. मंडपात ट्यूबलाईट्स पंखे असूनही कोणालाही काहीच इजा झाली नाही. पूज्य बाबांनी सगळ्यांना अलकत बाहेर काढले. कुठलेही नुकसान झाले नाही. ही केवळ भक्तराजांचीच कृपा. त्या दिवशी पूज्य बाबांनी स्वतः खिचडा बनवून सर्वांना खाऊ घातला. याच कार्यक्रमात एक अद्भुत घटना घडली. भंडारा सुरू असताना अचानक एक अनोळखी बाई आल्या आणि त्यांनी उत्सवाच्या परिसरात लाया उधळल्या. श्री गोपाळ कृष्णाचा जन्मोत्सव सुरू असेल आणि गोपालकाला होणार नाही असं कधी झालंय का? तेवढी राहिलेली उणीव पूर्ण करायला साक्षात नर्मदा मैयांनी येऊन लाया उधळल्या आणि स्वतः गोपाल काल्यांनी उत्सवाची सांगता केली. त्या बाई स्वतः नर्मदा मैया होत्या हे नंतर बाबांनी सांगितले. केवढा हा बाबांचा अधिकार की त्यांच्या उत्सवाची सांगता करायला साक्षात मैयाने येऊन आनंद उधळावा. तो गोपालकाला ग्रहण करणारे आम्ही सगळे भक्तगण किती भाग्यवंत. भक्तराजांचा सहवास मिळणे म्हणजे अशा दुर्मिळ कृपेचा लाभ सहज प्राप्त होत असे. पूज्य बाबांच्या या 61 उत्सवातील अविस्मरणीय आठवणी हृदयात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. घरी परतलो आणि रोजची दिनचर्या सुरू झाली. त्यानंतर दोनच दिवसांनी
मला रस्त्याने चालताना ठेच लागून तोंडावर मी पडले. तोंडातून खूप रक्तस्राव होत होता. डॉक्टरांना दाखवले तर त्यांनी सांगितले की तोंडात जखमा झाल्या आहेत आणि सगळे दात हलत आहे, ते काढायला लागतील. मी मनोमन माझ्या भक्तराज साईंना प्रार्थना केली की बाबा तुम्हीच काही करा. बाबांना प्रार्थना केली आणि बाबा मदतीला येणार नाही असं कधीच होणार नाही. पूज्य बाबा दुसऱ्याच दिवशी मुलुंडला आले. त्यांनी निरोप पाठवला, भेटीला या. मी मुलुंडला पोहोचली, तेथे जेवणे चालू होते. मला बाबांनी जेवणास सांगितले. मी बाबांना म्हणाले, बाबा माझ्या तोंडात जखम झाली आहे, दात हलत आहे, मला जेवता येत नाही. तेव्हा बाबांनी त्यांच्या ताटातला प्रसाद हातावर दिला व म्हणाले, खाऊन घे. मी तो प्रसाद ग्रहण केला. त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्या तोंडातील जखमा पूर्ण बऱ्या झाल्या आणि हलणारे दातसुद्धा यथावत झाले. उच्छिष्टाचा कण हा देवनी तोषवी मा आत्म्याला. याप्रमाणे पूज्य बाबांनी माझे सर्व दुखणे क्षणात बरे करून ते साक्षात श्रीहरी आहे याची प्रचिती दिली. कांदळीला सद्गुरूंची शांत काया विसावली आहे. शांती व समाधान या दोन शब्दातून तिथल्या वायुमंडळात सद्गुरू बाबा मिसळले आहेत. तिथल्या कणाकणातून अंतर्मुखी साधकाला सद्गुरू बाबांची प्रत्यक्ष प्रतीती येते. हा साईराज सद्गुरू श्री साईनाथांचा लाडका सूत, अक्षयरूप श्री साईदत्तांचा हा प्रियतम पुत्र, श्री साई स्वरूप अनंतानंद साईंचा आध्यात्मिक वारस भक्तराज जेव्हा देहाने या पृथ्वी तलावरून गेला, तेव्हा त्यांचा वियोग जसा त्यांच्या असंख्य शिष्य भक्तांना जाणवला, तसाच तो त्यांचे माहेर असलेल्या शिर्डीत सुद्धा जाणवला. तो दिवस होता कार्तिक वद्य नवमी, दिनांक 16 नोव्हेंबर 1995. रात्री 2 वाजेनंतर तो दिवा हलत होता. जिथे साईनाथ धुनी समोर बसले आहे तिथला दिवा झोका दिल्यासारखा हलू लागला. तो तसाच हलत होता अखंड पहाटेपर्यंत. वारा नव्हता, वावट नव्हती, कुणी हलविले नव्हते. हे त्या दिवशी तिथे उपस्थित शेकडो भक्तांनी पाहिले, अनुभवले व चकित पण झाले. इतकेच काय, याची व्हिडिओ पण काढली. थोर साई भक्त, शिर्डी संस्थाचे तत्कालीन विश्वस्त व परमपूज्य सद्गुरू भक्तराज माऊलींचे भक्तप्रेमी असलेले मधुकरराव जोशी पुणे हे त्या दिवशी त्या वेळी शिर्डीतच होते. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले हे दृश्य आहे. त्यांनी आपल्या शब्दात हे सांगितले की श्री सद्गुरूंच्या साक्षात्कारी लाडक्या लेकाने देह सोडला असावा, म्हणून हे अघटित घडते आहे. हा 16 नोव्हेंबर 1995 मध्यरात्री नंतरचा प्रसंग की साईनाथांना देखील त्यांचा अंश असलेले त्यांचे लेकरू देहत्याग करणार हे असह्य झाले होते. द्वारकामाई स्तब्ध होती. साईंचा दिनू आज अनंताच्या प्रवासाला निघणार होता. व्याकुळ साईनाथ द्वारकामाई कधी नव्हे ते रुदन करीत होते. संपूर्ण शिर्डी या मन हेलावणाऱ्या घटनेला निशब्दतेने बघत होती. आणि 17 नोव्हेंबरला पहाटे भक्तराजांनी देहत्याग केल्याची बातमी कानी आली. भक्तराजांसारखा गुरुभक्त आणि भक्तराजांसारखा संत या भूतलावर या आधी झाला नाही आणि या पुढेही होणे नाही. वैराग्याचा हा पूर्ण ब्रह्म असलेला, साक्षात निखिल ब्रह्म अवधूत स्वरूप असलेला साई स्वरूप भक्तांचा हृदय राणा असा पंचभौतिक देहाने विश्वंभर झाला.
स्वरूपाने अखंडानंदी मिरवणारा हा भक्त सखा, भक्तराज सद्गुरु, जिथे त्यांच्या अमृताने भिजलेल्या भजनांची धून सुरू असेल तिथे साक्षात्कारित होतो. सद्गुरु भक्तराजांचे सर्व भक्तांना आश्वासन आहे, भजनात मला भोगावे, भजनांतरी मज शोधावे. हरिओम तत्सत.